हरे कृष्णा। श्रीमद् चैतन्य महाप्रभु इस जगत में जब आए थे अवतार रूप लेकर के 48 साल तक प्रकट थे। श्री चैतन्य महाप्रभु ये प्रबंध के अवतार में महाप्रभु 48 वर्ष ये प्रबंध के अंदर 48 साल को दो भाग से विभाजित किया गया है। पहले 24 साल गृहस्थ आश्रम लीला आदि लीला माना जाता है, शेष 24 साल का जो लीला है शेष लीला माना जाता है। ये 48 वर्ष से रंगायत विभजित आदि 24 वर्ष आदि लीला गृहस्थ आश्रम अब कहते 24 वर्ष शेष लीला। चैतन्य महाप्रभु के दो पार्षद ये मुरारी गुप्त ने गृहस्थ आश्रम के जितने सारे लीला है वो कर्चा आकार के लिखा है, तो मुरारी गुप्त का कर्चा है। चैतन्य महाप्रभु ने अनुयायी मुरारी गुप्त चैतन्य महाप्रभु गृहस्थ आश्रम लीलगल मुरारी गुप्त डायरी एल्डी वे शेष 26 साल ओ महाप्रभु के एक पार्षद स्वरूप दामोदर गोस्वामी उन्होंने ये शेष लीला के जितने सारे लीला है उसके बारे में कर्चा का से लिखा है। चैतन्य महाप्रभु ने मात्र अनुयायी स्वरूप दामोदर शेष ये दो कर्चा पर आधारित करके वृंदावन दास ठाकुर ने चैतन्य भागवतम लिखा है, आलोचन दास ठाकुर ने चैतन्य मंगल लिखा है। ये डायरी के अधिष्ठान मापे वृंदावन दास ठाकुर चैतन्य भागवतम आलोचन दास ठाकुर चैतन्य मंगलम लिखे। तो ये वृंदावन दास ठाकुर ने जो इन्होंने कृष्ण लीला में व्यासदेव थे, चैतन्य महाप्रभु लीला में वो वृंदावन दास ठाकुर बनकर आए थे। वृंदावन दास ठाकुर कृष्ण लीला में व्यासदेव ना गौर लीला में वृंदावन दास ठाकुर में तो वृंदावन दास ठाकुर ने क्या किए, चैतन्य भागवत में जब लिख रहे थे तो वो चैतन्य महाप्रभु के बारे लिख रहे थे, जब लिख रहे थे इसी समय क्या हुआ, नित्यानंद प्रभु के प्रसंग आ गया तो उस पर ज़्यादा ध्यान देने के लिखने से ये ग्रंथ का कलेबर बहुत बड़ा हो गया। वृंदावन दास ठाकुर चैतन्य ഭാഗവതം എഴുതിക്കൊണ്ടിരിക്കുമ്പോൾ നിത്യാനന്ദ പ്രഭുവിൻ്റെ ദർശനം ഉണ്ടായി. അപ്പോൾ അതെല്ലാം കൂടി എഴുതാൻ പോയപ്പോൾ ആ ബുക്ക് വളരെ വലുതായി പോകുന്നുണ്ട്. ഇസിലിയെ വൃന്ദാവനദാസ് ഠാക്കൂറിനെ ക്യാക്കിയെ ചൈതന്യ മഹാപ്രഭു ജയ ശേഷ ലീല സന്നശാസ്ത്രം ജയ ലീല ഹേ ഓ സൂത്രൂപസെ ഓ കേ പോയിൻ്റ് ഔട്ട് കിയാ സബ് ഛോഡ് ദിയ, बाद में जब कोई व्यास आएंगे वो पूरा करेंगे। वृंदावन दास ठाकुर गृहस्थ आश्रम लीलिए विशद शेष लील क्यों वाले चुकी भावी आरे व्यासदेवन वह अब शेष लील ए तो महाप्रभु के जितने सारे भक्त चैतन्य भागवत पढ़कर बहुत खुश हो गए, लेकिन चैतन्य महाप्रभु के शेष लीला के बारे में कुछ भी विस्तारित भाव वर्णन नहीं है, इसलिए सब दुखी बन गए। चैतन्य महाप्रभु ने भक्तन मार वृंदावन दास ठाकुर के चैतन्य भागवत वाचित गृहस्थ आश्रम वाचित वाले संतोषवान मारे पक्षे शेष लीला के प्रति ഒന്നും ഇല്ലാത്തതുകൊണ്ട് അവർ വളരെ ദുഃഖിതരായി। तो वृंदावन में जितने सारे वैष्णव हैं और चैतन्य महाप्रभु जिनका जीवन है
तो चैतन्य महाप्रभु अंत लीला के बारे सुनने के लिए बहुत प्रयास कर रहे थे। वृंदावन के लिए मात्र वैष्णव रंडो अगर कल्याण चैतन्य महाप्रभु अगड़े जीवन तन्य गृहस्थ आश्रम लीला वाई रसित पक्षे शेष लील वाले दुखिर अवर वाले कष्ट तो उसी समय वृंदावन में एक योग्य व्यक्ति थे जिनका नाम कृष्णदास कविराज गोस्वामी। आ समय वृंदावन सेज वृंदावन कृष्णदास कविराज गोस्वामी, क्योंकि कृष्णदास कविराज गोस्वामी ने डायरेक्ट चैतन्य महाप्रभु के बारे श्रवण के रघुनाथ दास गोस्वामी से। कृष्णदास कविराज गोस्वामी लोकनाथ स्वामी चैतन्य महाप्रभु ने पति कहते रघुनाथ दास गोस्वामी 16 साल तक पूरी धाम में थे। लोकनाथ गोस्वामी रघुनाथ दास गोस्वामी जगन्नाथ दास गोस्वामी जगन्नाथ दास गोस्वामी 16 साल 16 वर्ष पूरी धाम तो चैतन्य महाप्रभु जितने सारे लीला अपने आँख से दर्शन किया है उनके जो ये है वो अथॉरिटी है सर्व दामोदर गोस्वामी उनके जितने सारे कर्चा है अपना कंठस में रख दिया। कर्चा सर्व दामोदर गोस्वामी के जितने सारे कर्चा है हाँ वो रघुनाथ दास गोस्वामी अपना कंठ में अर्थात मेमोरी में रख दिया। സുഖദാമോദർ മഹാരാജ് എന്തെല്ലാം എഴുതി വെച്ചിരുന്നോ അതെല്ലാം രഘുനാഥ് ദാസ് ഗോസ്വാമിയുടെ ഓർമ്മയിലുണ്ടായിരുന്നു। ജബ് ചൈതന്യ മഹാപ്രഭു 48 സാൽക്ക് ബാദ് അപ്രകട് ഹോഗൈ തുസ്കെ കുസ് ദിൻകെ ബാദ് സ്വരൂപ് ദാമോദർ ഗോസ്വാമി ഭീ അപ്രകട് ഹോഗൈ ഈ ദോനോകെ വിരഹസെ രഘുനാഥ് ദാസ് ഗോസ്വാമി പൂരി ഛോഡ് കർക്കെ വൃന്ദാവൻ ചലെ ഗയ। ചൈതന്യ മഹാപ്രഭു ഇവിടുന്ന് ഈ ഭൗതിക ലോകത്തിൽ നിന്നും അപ്രകടമായിട്ട് അധികം താമസിയാതെ തന്നെ സ്വരൂപദാമോദർ ഗോസ്വാമിയും അപ്രകടമായി ആ ദുഃഖം താങ്ങാൻ കഴിയാതെ രഘുനാഥ് ദാസ് ഗോസ്വാമി വൃന്ദാവനത്തിലേക്ക് പോയി। ഉദ്ദേശം ക്യാ താ ഗോവർദ്ധന പർവ്വത പർ ചഢ് കർക്കെ വഹാ പേ വഹാ സെ കൂദ് കർക്കെ നീച്ചെ ഗിര ജായേഗാ വോ അപ്നാ ശരീർ ഛോഡ് ദേംഗെ। ആളുടെ മനസ്സിലെ ഉദ്ദേശം എന്തായിരുന്നു? ഗോവർദ്ധനത്തിൻ്റെ മുകളിൽ കയറി താഴോട്ട് വീണ് ശരീരം ഇല്ലാതാക്കാൻ വേണ്ടിയായിരുന്നു രഘുനാഥ് ദാസ് ഗോസ്വാമിയുടെ പ്ലാൻ। ഉസി സമയ ക്യാ ഹുവാ ചൈതന്യ മഹാപ്രഭുക്ക് ഇച്ഛാ സെ രൂപ സനാതൻ വഹാ പേ ആ ഗയ। ചൈതന്യ മഹാപ്രഭുവിൻ്റെ ആജ്ഞ അനുസരിച്ച് രൂപ ഗോസ്വാമിയും സനാതൻ ഗോസ്വാമിയും ആ സമയത്ത് വൃന്ദാവനത്തിലെത്തി। രഘുനാഥ് ദാസ് ഗോസ്വാമിക്ക് മൻഭാവ് സമസ്കാരക്കെ രൂപ സനാതൻ ഗോസ്വാമിയോനെ अनुरोध के आप या ऐसा ही अपना शरीर छोड़ देंगे तो महाप्रभु के जो अंत लीला के बारे में हम सब किसके पास सुनेंगे किससे श्रवण करेंगे? स्वरूप गोस्वामी सनातन गोस्वामी रघुनाथ दास गोस्वामी चोदू तांग अगने आत्महत्य की तुणिजा महाप्रभु अंतलील आरुद चोदू तो दोनों के अनुरोध से रघुनाथ दास गोस्वामी ऐसा ही अपना जीवन रक्षा किया। अवरे परने अनुसरिच रघुनाथ दास गोस्वामी अवरे वीरतम जीवित रहे वृंदावन। तो रघुनाथ दास के सिंह रूटीन था क्या 1000 बार जितने सारे भगवान का अर्चा विग्रह है वो सभी के उद्देश्य प्रणाम करते थे 1000 बार जितने सारे वैष्णव है वो वैष्णव के उद्देश्य करके प्रणाम करते थे। രഘുനാഥ് ദാസ് ഗോസ്വാമിയുടെ ഡെയിലി റൂട്ടീൻ അവിടെയുള്ള ഭഗവാനും വൈഷ്ണവർക്കും 1000 പ്രാവശ്യം പ്രണാമം ചെയ്യുന്നതായിരുന്നു। ഹർ ദിൻ മേ 2000 ബാർ ദണ്ഡവത് പ്രണാം കർത്തതെ ഓരോ ദിവസവും 1000 കണക്കിന് പ്രാവശ്യം ദണ്ഡവത് പ്രണാം ചെയ്യുമായിരുന്നു। ആ 2 ലക്ഷ നാം ലത്തതെ 2 ലക്ഷം നാമം ജപിച്ചിരുന്നു और 3 ഘണ്ടെ കേവല ചൈതന്യ മഹാപ്രഭുക്ക് ലീല ബാക്ക് കാർത്തത് ലീല വർണ്ണൻ കർത്തത്
मणिकूर् चैतन्य महाप्रभु गीते पी वर्णच तीन घंटे तो वहाँ पे कृष्णराज कविराज गोस्वामी उपस्थित थे। थोड़ा समय तक कृष्णदास कविराज गोस्वामी समय तक और रघुनाथ दास गोस्वामी के एक सेवक बन करके वहाँ पे उपस्थित थे और जितने सारे महाप्रभु के बारे वो वर्णन किए थे रूप रघु रूप सनातन के पास वो सब अपने सुने थे। रघुनाथ दास गोस्वामी सेवकन कृष्णदास कविराज गोस्वामी अवे रघुनाथ दास गोस्वामी रूप सनातनो गौरवी पर लेकिन उसी समय उनका ज़्यादा उम्र हो गया था। आ समय वयस वाली प्रायाधिक्य 100 साल के आसपास था 100 वयस अड़ता है। इसीलिए कृष्णदास कविराज गोस्वामी ने लिखा है इस चैतन्य चरितामृत में आमी वृद्ध जरा तो लिखिते कांपाए कर मोने किचु स्मरण ना है ना देखिए नयने ना सुनिए श्रवणे तबु लिखी ये बड़ विश्व श्री मदन गोपाल मोरे लिखाए कृपा करी कहते ना जुड़ाए तबु रहते ना पारी ना कहले हय मोर कृतज्ञता दोष दम्ब करी बोली श्रोता ना करियो रोष। बंगाली में यह चैतन्य चरितमृत लीला में ऐसे व्यक्त किया है। उसी समय ये रघुनाथ दास सिंह उम्र लगभग 100 साल था तब तो उनका उन जब लिखने के लिए प्रयास कर रहा था तो हाथ कांपते थे अपने हाथ कांपते थे। कृष्णदास कविराज गोस्वामी प्राय आ समय 100 वर्ष आदमी कई बुद्धिमुट ज़्यादा उम्र होने के नाते वो स्मरण में कुछ भी रहता नहीं था। इतने कूड़े प्राय अदाय स्मरण आँख से ठीक से देखभाल नहीं कर पाते थे कान से ठीक से श्रवण नहीं कर सकते थे। इसी दशा में उन्होंने ऐसा ही एक पोस्ट ग्रेजुएट स्टडी श्री चैतन्य चरितामृत लिख रहे थे। हाँ अवश्य कृष्णदास कविराज गोस्वामी पोस्ट ग्रेजुएट स्टडी चैतन्य चरितामृत किसकी कृपा से उन्होंने अपना मुख से व्यक्त किया है। बोले किसकी कृपा से ऐसा ही चैतन्य चरितामृत उन्होंने लिखा है उसके बारे में अपना मुख से वर्णन किया है व्यक्त किया है। उन्होंने कहते हैं श्री मदन गोपाल मोरे लिखा आज्ञा करी कहते ना जुड़ा तबु रहते ना पारी। वो वृंदावन के जो मदन गोपाल ने अर्चा मदन गोपाल अर्चा विग्रह ने ऐसा ही आज्ञा दिया था तुम लिखो मैं तुम पर उतना प्रसन्न हूँ। तो मदन गोपाल की कृपा से उन्होंने ऐसा ही दुष्कर्म किया था ये चैतन्य चरितमृत मदन गोपाल के कृपा से लिख रहे थे। मदन गोपाल विश्वास कविराज गोस्वामी पर बाहर के ऐसे प्रकाश नहीं करना चाहिए तब भी मैं रह नहीं सकता। रघुनाथ ये कृष्णदास कविराज के स्वामी ने बताते हैं बाहर का आदमियों के पास ऐसा ही नहीं बोलना चाहिए लेकिन मैं रह नहीं सकता। बाहर के आदमी के पास जो मदन गोपाल साक्षात मेरे द्वारा ये चैतन्य चरितमृत लिखा है ये व्यक्त नहीं करना चाहिए बाहर के आदमी के पास लेकिन मैं क्या करूँ। कृष्णदास कविराज गोस्वामी कह रहे हैं ना
പുറത്തുള്ള ആൾക്കാരോട് ഈ ചൈതന്യ ചരിതാമൃതം പറഞ്ഞു കൊടുക്കാൻ പാടില്ല. പക്ഷേ ഞാൻ എന്ത് ചെയ്യാൻ പറ്റും, എനിക്ക് ഇത് എഴുതിയേ പറ്റുള്ളൂ. കാരണം മദൻ ഗോപാൽ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, यदि मैं वर्णन नहीं करूँगा तो मदन गोपाल के पास मैं अकृतज्ञ बन जाऊँगा. मदन गोपाल क्योंकि वो मदन गोपाल साक्षात अपने आदेश किया मुझ पर, इसलिए उनका आदेश से मैं ऐसा ही काम किया है. साक्षात मदन गोपाल जैसा ही एक एग्जाम्पल है, वो गोविंद जीव विग्रह वृंदावन से चले गए जयपुर. जयपुर के जो राजा जय सिंह, उन्होंने गौड़ीय संप्रदाय से दीक्षा लिया था. उन्होंने वो गोविंद जी के सेवा में लग गए थे. तो वहाँ पे ये गद्दी है जहाँ पे रामानंद संप्रदाय के वैष्णव में रहते थे. വൃന്ദാവനത്തിൽ നിന്നും ജയ്പൂരിൽ പോയി. അവിടുത്തെ രാജാവായിരുന്നു ജയസിംഗ്. ജയസിംഗ് ഗോവിന്ദജിയെ ഒരുപാട് സേവ ചെയ്തിരുന്നു. ജയസിംഗ് ഗൗഡീയ സമ്പ്രദായത്തിലായിരുന്നു അവിടെ ദീക്ഷാലയത്ത്. ജയസിംഗ് ഗൗഡീയ സമ്പ്രദായത്തിൽ നിന്ന് ദീക്ഷയെടുത്തു. അവിടെ ശ്രീ സമ്പ്രദായത്തിലുള്ള ആൾക്കാരും ഉണ്ടായിരുന്നു. രാമാനന്ദ സമ്പ്രദായ വൈഷ്ണവനെ ഈ പ്രതിവാദ ക്യാ ഈ ഗൗഡീയ ധാര ഈ പ്രാമാണിക ധാര നീ ഹൈ. മറ്റ് സമ്പ്രദായം പറഞ്ഞു, ഈ ഗൗഡീയ സമ്പ്രദായം പ്രാമാണം ഉള്ള സമ്പ്രദായമല്ല എന്ന് പറഞ്ഞു. ക്യൂക്കി ചാർ ജോ ബോനഫൈഡ് സമ്പ്രദായ ഹൈ ശ്രീ ബ്രഹ്മ രുദ്ര സനക, ഈ ചാർ ബോനഫൈഡ് സമ്പ്രദായ കെ കലിയുഗ് മേ ജോ ആചാര്യ ഹൈ രാമാനുജ ആചാര്യ, മധ്വാചാര്യ, വിഷ്ണുസ്വാമി ആചാര്യ, നിംബാർക ആചാര്യ, ഹോർ ആചാര്യ കെ വേദാന്ത സൂത്ര പര ഭാഷ്യ ഹൈ. എന്തുകൊണ്ടെന്നാല് നാല് ബോണഫൈഡ് സമ്പ്രദായമുണ്ട്. ശ്രീ സമ്പ്രദായം, കുമാര സമ്പ്രദായം മുതലായവ, ഇവരുടെ ആചാര്യന്മാരുണ്ട്. രാമാനുജാചാര്യ, മാധവാചാര്യ, നിംബാർക്ക, ഇവരെല്ലാവരും മറ്റ് ആരും അതിൻ്റെ ആചാര്യന്മാർക്ക്. ശ്രീ സമ്പ്രദായക്ക് ജോ ആചാര്യ ഈ കലിയുഗ് മേ ഹൈ ഉൻകാ നാം രാമാനുജ ആചാര്യ ഹൈ. രാമാനുജ ആചാര്യ നെ വേദാന്ത സൂത്ര പര ഭാഷ്യ ലിഖാ ഹൈ. കലിയുഗത്തിലെ ശ്രീ സമ്പ്രദായത്തിൻ്റെ ആചാര്യൻ രാമാനുജാചാര്യനാണ്. അദ്ദേഹം പ്രമാണം എഴുതിയിട്ടുണ്ട്. ഇസിലെ ഏക് പ്രാമാണിക് സമ്പ്രദായ, അതുകൊണ്ട് അതൊരു ബോണഫൈഡ് സമ്പ്രദായം. ഐസാ മദ്ധ സമ്പ്രദായക്ക് ജോ ആചാര്യ ഈ കലിയുഗ് മേ ഹൈ ഉൻകാ നാം മദ്ധ സോറി ബ്രഹ്മ സമ്പ്രദായക്ക് ജോ ആചാര്യ ഈ കലിയുഗ് മേ ഹൈ ഉൻകാ നാം മധ്വാചാര്യ. മധ്വാചാര്യ ഐസാ ഹി വേദാന്ത സൂത്ര പർ ടീക്ക ലിഖാ ഹൈ. ബ്രഹ്മ മത ഗൗഡീയ സമ്പ്രദായത്തിൻ്റെ ഈ കലിയുഗത്തിലുള്ള ആചാര്യൻ മധ്വാചാര്യാണ്. അദ്ദേഹവും പ്രമാണം എഴുതിയിട്ടുണ്ട്. ഇസിലേ മധ്വാചാര്യ ബോനഫൈഡ് സമ്പ്രദായ ഹൈ, അതുകൊണ്ട് സത് സമ്പ്രദായ. മധ്വാചാര്യയുടെ സമ്പ്രദായം ബോണഫൈഡ്. ഐസാ ഹി രുദ്ര സമ്പ്രദായ के जो आचार्य इस कलियुग में है उनका नाम विष्णुस्वामी आचार्य. विष्णुस्वामी आचार्य ने वो वेदांत सूत्र भाष्य लिखा है, इसीलिए वो एक प्रामाणिक संप्रदाय है. सनक संप्रदाय, वो कलियुग के जो आचार्य है उनका नाम निंबार्क आचार्य. निंबार्क आचार्य ने वो उन्होंने वेदांत सूत्र पर भाष्य लिखा है, इसीलिए वो भी एक प्रामाणिक संप्रदाय है. सनक संप्रदाय के कुमार संप्रदाय के आचार्य निंबार्क अदेहो वेदांत सूत्र से प्रति एडिटर. लेकिन गौड़ीय संप्रदाय के कोई भाष्य नहीं है वेदांत सूत्र पर, इसीलिए ये प्रामाणिक संप्रदाय नहीं है.
പക്ഷേ ഗൗഡിയ സമ്പ്രദായത്തിലെ ഇതുമാതിരി ആചാര്യന്മാരാരും വേദാന്ത സൂത്രത്തെ പറ്റി എഴുതിയിട്ടില്ല. അതുകൊണ്ട് അത് ബോണഫൈഡ് അല്ല എന്ന് മറ്റുള്ളവർ പറഞ്ഞു. ഗോവിന്ദജിക്ക് സേവ ഹം പർ അർപ്പൺ കർണ ചൈ. അതുകൊണ്ട് ഗോവിന്ദജിയുടെ സേവ ഇതുമാതിരി ബോണഫൈഡ് ആയിട്ടുള്ള ആൾക്കാർ ചെയ്യണം. ഉസ് സമയ ഓ ജയ സിംഗ് ജോ രാജ തേ उन्होंने गौड़ीय संप्रदाय से दीक्षा लिया था, उनका इसके बारे में पता नहीं था. उन्होंने समझते थे ये एक प्रामाणिक संप्रदाय है, क्योंकि साक्षात भगवान चैतन्य महाप्रभु इस संप्रदाय में आए थे. जयसिंह ने बोनाफाइड संप्रदाय चैतन्य महाप्रभु गौड़ीय संप्रदाय. लेकिन रामानंदी संप्रदाय को जो इतने सारे वैष्णवों ने थे, उन्होंने बात उठाया इनका कोई इस संप्रदाय से कोई वेदांत सूत्र पर भाष्य नहीं है, इसीलिए ये अप्रामाणिक संप्रदाय है, ये प्रामाणिक संप्रदाय नहीं है. श्री रामानंद संप्रदाय वेदांत सूत्र तो उसी समय वो जयसिंह राजा जयसिंह ने क्या किए, एक पत्र भेजा वृंदावन के. उसी समय एक महान वैष्णव थे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर, लेकिन उनका उम्र उसी समय ज्यादा हुआ था. जय सिंह विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर वृंदावन अदी आसमय विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर वाले प्रायाधिक्यम आई. उसी समय वृंदावन से जयपुर आने जाने के लिए कोई भी ये नहीं था, वो ट्राम बस मोटर फ्लाइट जैसे कुछ भी नहीं था, पैदल से चलना है, तो वो कैसे आएंगे विश्वनाथ चक्रवर्ती. उसी समय ज़्यादा उम्र हुआ था. ആ സമയത്ത് നമ്മൾക്ക് ഇപ്പോൾ ഉള്ള പോലെ അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും യാത്രയ്ക്കുള്ള ബസ്സോ കാറോ അതൊന്നും ഇല്ലായിരുന്നു. വിശ്വനാഥ് ചക്രവർത്തി ഠാക്കൂറിന് ജയ്പൂരിൽ വരണമെങ്കിൽ നടന്ന് തന്നെ വരണമായിരുന്നു. പക്ഷേങ്കിൽ അദ്ദേഹത്തിന് വളരെയധികം പ്രായമായിരുന്നു. വിശ്വനാഥ് ചക്രവർത്തി ഠാക്കൂറിന് भेजा था बलदेव विद्याभूषण को, तुम जाके बताओ इस संप्रदाय में साक्षात भगवान चैतन्य महाप्रभु आए हैं, चैतन्य महाप्रभु भागवतम के वेदांत सूत्र की असली भाष्य रूप से मान लिया है, इसलिए हम सभी किसी को भाष्य लिखने के लिए कोई जरूरत नहीं है. നീ ജയ്പൂരിലേക്ക് പോവുക, എന്നിട്ട് പറയുക നമ്മുടെ ഈ ഗൗഡീയ സമ്പ്രദായം ചൈതന്യ മഹാപ്രഭുവിൽ നിന്ന് വന്നതാണ്, ചൈതന്യ മഹാപ്രഭുവിൻ്റെ പ്രമാണം ശ്രീമദ് ഭാഗവതമാണ്, അതൊക്കെ അവിടെ പോയിട്ട് നീ അവതരിപ്പിക്കുക. വേദാന്ത സൂത്ര കോൺ ലിഖാ ഓ ബൈജ്ദേവ് ജീനെ ലിഖാ ഹാ ഫിർ ബി ബൈജ്ദേവ് ജീനെ വേദാന്ത സൂത്രക്ക് അശ്ലീ ജോ ഭാഷ്യ ഓ ശ്രീമദ് ഭാഗവത് ദിയ ഹാ തി ശ്രീമദ് ഭാഗവത वो वेदांत सूत्र के असली भाष्य है, इसलिए गौड़ीय आचार्यों किसी को वेदांत सूत्र भाष्य लिखने के लिए कोई जरूरत नहीं है. वेदांत सूत्र व्यासदेव वेदांत सूत्र सत्ता श्रीमद् भागवतम आ सत्ता गौड़ीय वैष्णव उपयोग अब वेदांत सूत्र माष्यम एवश्यम. तो बलदेव विद्याभूषण उस समय वृंदावन से ऐसा ही आ गए जयपुर में, उपस्थित होकर के रामानंदी संप्रदाय के जितने सारे वैष्णव ने थे वो सभी के सामने उपस्थित होकर के बोल रहे थे, ये हमारे ये गौड़ीय संप्रदाय एक प्रामाणिक संप्रदाय है, क्योंकि इस संप्रदाय में साक्षात भगवान चैतन्य महाप्रभु आए हैं और चैतन्य महाप्रभु ने वेदांत सूत्र की जो असली भाष्य वो श्रीमद् भागवत ने स्वीकार किया है, इसीलिए भाष्य लिखने के लिए कोई जरूरत नहीं है. विद्याभूषण वृंदावन जयपुर रामानंद संप्रदाय गौड़ीय സമ്പ്രദായം പ്രാമാണികമുള്ളതാണ്, ബോണഫൈഡാണ്. എന്തുകൊണ്ടെന്നാൽ ചൈതന്യ മഹാപ്രഭു ഈ ലൈനിൽ വന്നാണ്, അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഫോളോവേഴ്സാണ് ഞങ്ങൾ. ചൈതന്യ മഹാപ്രഭു വേദാന്ത സൂത്രത്തിൻ്റെ പ്രമാണമായിട്ട് കണ്ടിരുന്നത് ശ്രീമദ് ഭാഗവതത്തിനെയാണ്, അതുകൊണ്ട് ഞങ്ങൾക്ക് മറ്റൊരു ഭാഷ്യം എഴുതേണ്ടതായ ആവശ്യമില്ല എന്ന് പറഞ്ഞു.
वो रामानंदी संप्रदाय वैष्णव ने मानते नहीं, इसीलिए बोला थे विद्याभूषण ने बोला था ठीक है मुझे कुछ समय दो मैं लिख करके उपस्थित करूँगा, वेदांत सूत्र पर भाष्य लिख करके यहाँ पे उपस्थित करूँगा। അതുകൊണ്ട് വെറുതെ വിദ്യാഭൂഷൺ പറഞ്ഞു എനിക്ക് കുറച്ച് സമയം തരിക അപ്പോൾ ഞാൻ പ്രമാണം എഴുതി തരാം. तो रामानंद संप्रदाय के जितने सारे वैष्णव बने थे उन्होंने बोला ठीक है जितने समय चाहते हो तो दे ले सकता हूँ। पर रामानंद संप्रदाय के लोग बोलते हैं तांगल के अतरा समय में ना निकलें अपने घर को। तो उसी समय बलदेव विद्याभूषण ने क्या किए वो गोविंद जी के जो अर्चा विग्रह है उनके सम्मुख उपस्थित होकर जब प्रार्थना कर रहे थे तो गोविंद जी का गले का जो माला है गिर कर उनका मस्तक पर गिर गया। बलदेव विद्याभूषण गोविंद जी के अड़ते रहते प्रार्थिच्चुकोंडिरुन्नप्पोळ गोविंद जी के कळत्तिलुळ्ळ माल पुट्टि बलदेव विद्याभूषण के कळत्तिल तो गोविंद जी ने आज्ञा दी तुम लिखो और जो भाष्य लिखेगो मेरा नाम से वो भाष्य का नाम देना चाहिए गोविंद भाष्य कोई अस्वीकार नहीं कर सकता। गोविंद जी बलदेव विद्याभूषण ने बोला नी एड़ना प्रमाण के पेर आप अंदे पेर गोविंद भाष्य तो ऐसा ही गोविंद जी के कृपा से बलदेव विद्याभूषण ने ऐसा ही एक डेढ़ महीना के भीतर ऐसा ही गोविंद भाषा लिख करके जब रामानंद संप्रदाय के वैष्णव के समय के उपस्थित हुए थे तो वहाँ पे जब पाठ किया तो सुन करके चकित हो गए। അതവിടെ ഉച്ചത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ എല്ലാവരും അത് കേട്ട് അത്ഭുതം വന്നു. ക്യോകി സാക്ഷാത് ഭഗവാൻ ഗോവിന്ദജിനെ ഈ ഭാഷൻകെ ദ്വാര ലിഖാ എന്തുകൊണ്ടെന്നാൽ അത് സാക്ഷാത് ഭഗവാൻ ഗോവിന്ദജിയുടെ ഭാഷ തന്നെയാണ്. ഓ ജിത്തെ സാര രാമാനന്ദ സമ്പ്രദായ ജിത്തെ സാര വൈഷ്ണവനത്തെ അപ്ന മോഹനി മൻ സച്ച മേരാ ബഹുത് അപരാധ ഹോ ഗ്യാ തോ വലതെ വിദ്യാഭൂഷൺ ചരണ പ ഗിർ ഗായ രാമാനന്ദ സമ്പ്രദായത്തിലുള്ള വൈഷ്ണവർക്കെല്ലാം ഇത് കേട്ടപ്പോൾ അവർക്ക് തോന്നി ഞങ്ങൾ ഒരുപാട് അപരാധം ചെയ്തു അവരെല്ലാവരും ബലദേവ് വിദ്യാഭൂഷണന്റെ കാലത്തിൽ ഓ ബലദേവ് വിദ്യാഭൂഷണ ഭാഷ്യ ഗോവിന്ദ ഭാഷ്യ ലേഖ കർക്ക് പ്രഭുപാദ് ജി മഹാരാജ് നേ ഗീതാ പർവ ഭക്തിവേദാന്ത ഭാഷ്യ ദിയ ഹൈ ബലദേവ് വിദ്യാഭൂഷണന്റെ ആ ഭാഷ്യം എടുത്തിട്ടാണ് ശ്രീല പ്രഭുപാദ് അദ്ദേഹത്തിന്റെ ഭക്തിവേദാന്ത ഭാഷയായിട്ടുള്ള ഭഗവത്ഗീത श्रील प्रभुपाद जब ऐसा ही भक्तिवेदांत भाषा लेकर के पाश्चात्य देश में गाए थे तो अमेरिका के कुछ शिक्ष जुबा आके बोला आप क्यों की इधर आए हो भक्तिवेदांत भाषा श्रील प्रभुपाद अमेरिका चंद्र चोदा आप इधर आए हो क्योंकि डॉलर संग्रह करने के लिए प्रभुपाद ने जवाब दिया मैं लेने के लिए आया नहीं मैं देने के लिए आया हूँ। तो ब्रिटिश लोगों ने जब भारत पर शासन कर रहे थे भारत को लुंठन करके लाए थे लेकिन ये सबसे बड़ा चीज जो छोड़ करके आया था इसीलिए मैं वो ले करके आया हूँ देने के लिए। ब्रिटिश जो असली धन है वो धन प्राप्त करने से अपना को जितने सारा दुख मिटा जाता है मिट जाता है दुख मिट जाता है खत्म हो जाएगा दुख चला जाएगा।
हाँ ठीक है। तो इसीलिए ये जो प्रभुपाद जी महाराज ने जो गीता पर भाष्य दिए हैं अंग्रेजी में, और हर लैंग्वेज में अनुवाद हो करके ऐसे ही सारा विश्व में प्रचार चल रहा है। प्रभुपाद जी की गीता पढ़े करके बहुत सारे आदमी भगवान कृष्ण के भक्त बन गए। भक्ति वेदांत भाष्यमायुला श्रील प्रभुपादन्टे भगवद्गीत यथारूपम ലോകത്തിലുള്ള ഒരുപാട് ഭാഷകളിൽ വിവർത്തനം ചെയ്ത് ഒരുപാട് ജനങ്ങളിൽ അത് എത്തി, അത് വായിച്ചിട്ട് ഒരുപാട് പേര് ഭക്തന്മാരായിട്ട്. പ്രഭുപാദജിക്ക് ഈ ഗീതാപർ ഭാഷ ലേഖനയ്ക്ക് പോലെ ബഹുത് സാറേ ഭാഷക്കാർ ഗീതാപർ ഭാഷ ലിഖത്ത് ലേഖിന് പഠിക്കാക്കി ഏക ഭി കൃഷ്ണ ഭക്ത ബന്ന് നൈ സകെ. ശ്രീല പ്രഭുപാദ ഭഗവത്ഗീത യഥാരൂപം എഴുതുന്നതിന് മുമ്പ് ഒരുപാട് പേര് ഭഗവത്ഗീതയെ പറ്റി കമൻട്രി ഒക്കെ എഴുതിയിരുന്നു, പക്ഷേ അത് വായിച്ചിട്ട് ഒത്തിരി ആളുകൾ പോലും ഭക്തരായി. तो अमेरिके के वो जो सिख युवा ने वो सब बोल रहे थे आपके पहले तो बहुत सारे भाष्य है, आप क्योंकि एक्स्ट्रा एक भाष्य लिख करके यहाँ लाए हो। प्रभुपाद जी महाराज जब ये भाष्य लिख करके वो पाश्चात्य देश में गए थे, अमेरिका के युवकों ने उन्होंने ये बात उठाया, इसके पहले युवा यूथ हाँ वो सब ये बात उठा, आपके पहले तो बहुत सारे भाष्य है क्योंकि एक्स्ट्रा एक भाष्य लिख करके इधर लाए हो। तो श्रील प्रभुपाद भगवद्गीता यथारूपम കേട്ട് അമേരിക്കയിൽ ചെന്നപ്പോൾ അവിടുത്തെ യുവജനങ്ങൾ ചോദിച്ചു ഭഗവത്ഗീതയെ പറ്റി ഒരുപാട് ആൾക്കാർ കമൻട്രി എഴുതിയിട്ടുണ്ട്, പിന്നെ എന്തിനാണ് താങ്കളുടേതായിട്ട് ഒരെണ്ണം എഴുതി ഇങ്ങോട്ട് കൊണ്ടുവന്നത്? प्रभुपाद के पहले जितने सारे भाष्य लिखा था वो सब भाष्य पढ़ करके आदमी कंफ्यूज में गिरा था। प्रभुपाद ने मुंब एड़ी है भगवत गीता वाई चित है आल का रिला मागे और का कंफ्यूजन है ये दिशे दी तेरे मंसला बन। प्रभुपाद जी महाराज ने बोल रहे थे मैं जो भाष्य लिखा है वो अर्जुन का जो मन भाव वो प्रकट किया है। ज्ञान एड़ी है ഭഗവത്ഗീത എഴുതിയ അതിൽ അർജുനൻ്റെ മനോഭാവം എന്താണോ അതാണ് അതിൽ പ്രകടമാക്കിയത്. ക്യൂക്കി ജബ് അർജുൻ ഭഗവാൻ കൃഷ്ണക്ക് മുഖ്യ ഈ ചാർ ശ്ലോക സുനാത്താ ഓ ദശമാധ്യായമേ 8, 9, 10, 11 ഈ ജ ചാർ ചതുശ്ലോകി ഭഗവത്ഗീത മാനാ ജാതാ ഹൈ തോ സുൻകർക്കെ अर्जुन ने अपना मुख से ये कृष्ण के बारे में बोला है, परम ब्रह्म परम धाम पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवम अजम विभुम। परम ब्रह्म परम धाम परम ब्रह्म परम धाम तो ये जो है श्लोक है वो गीता में, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदि देवं अजम विभुम। वो भगवान कृष्ण परम ब्रह्म है और वस्तु के आश्रय है, परम सत्य है, नित्य पुरुष है, अज है, विभु वस्तु है, ये कृष्ण की आइडेंटिटी। अर्जुन पतामते अध्याय तिरुला चतुर्श्लोकी भागवतम इल्ला केट्टु चतुर्श्लोकी भगवत गीता चतुर्श्लोकी ഭഗവത്ഗീത കേട്ട് കഴിഞ്ഞപ്പോൾ അർജുനൻ പറഞ്ഞു പരം ബ്രഹ്മ പരം കാമ പവിത്രം പരമം ഭവാൻ, അതായത് ഏറ്റവും ഔന്നത്യത്തിലുള്ള ഈശ്വരൻ താങ്കൾ തന്നെയാണ് എന്ന് പറഞ്ഞത് ആ ശ്ലോകത്തിൽ. ജയസ ചതുശ്ലോകി ഭാഗവതം ഹേ ബ്രഹ്മാജി സെ നാരദ മുനി നാരദ മുനി സെ വ്യാസദേവ ജിനെ പ്രാപ്ത കേത്തെ ചതുശ്ലോകി ഭാഗവതം സെക്കൻഡ് കാന്റ 9 चैप्टर 33, 34, 35, 36 ये जो चार वर्सेस हैं फोर वर्सेस ये चतुश्लोकी भागवतम माना जाता है। ऐसा ही गीता में ये दसवा अध्याय में 8, 9, 10, 11 ये चार श्लोक चतुश्लोकी भगवत गीता माना जाता है। हाँ
तो ये पहले नंबर श्लोक है, अंग सर्वस्व प्रभ मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्ता भजन्ते मां बुधा भाव समन्विता। और नेक्स्ट जो श्लोक है, मच्चित्त मद्गत प्राणा बुधयंत परस्परम। अगले श्लोक जो है, तेषं सतत चित्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धि योगं तं येन माम उपजान्ति ते। ग्यारह नंबर श्लोक ऐसा है, हमारा हृदय में जो अज्ञान रूपी अंधकार है हट जाता है जब भगवान से दिव्य ज्ञान प्राप्त करेंगे। ये चार श्लोक सुन करके अर्जुन ने बोला है, परम ब्रह्म आप तो परम ब्रह्म है, परम धाम आप हर वस्तु का आश्रय है, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परम भगवान आप तो परम पवित्र है। तो कृष्ण के बारे केवल परम शब्द इस्तेमाल कर सकते हैं और किसी के बारे नहीं है। इसलिए ब्रह्मा जी ने बताया, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम। श्री ब्रह्मा इंद्र आदि ईश्वर हो सकते हैं, लेकिन कृष्ण कौन है? परम ईश्वर सुप्रीम पर्सनलिटी ऑफ गॉड है। चतुश्लोकी भगवद्गीता इवलोक बोले श्रीमद् भागवतम चतुश्लोकी भागवतम രണ്ടാമത്തെ സ്കന്ധത്തിലെ ഒമ്പതാമത്തെ അധ്യായത്തിലെ 33, 34, 35, 36 ഈ ശ്ലോകങ്ങൾ ശ്രീമദ് ഭാഗവതത്തിലെ ചതുശ്ലോകി ഭാഗവതമാണ്. ചതുശ്ലോകി ഭാഗവതം ഭഗവാൻ ബ്രഹ്മാവൻ പറഞ്ഞു കൊടുത്തു, ബ്രഹ്മാവ് നാരദമുനിക്ക് പറഞ്ഞു കൊടുത്തു, നാരദമുനി വ്യാസദേവന് പറഞ്ഞു കൊടുത്തു. അതേമാതിരി ഈ ശ്രീമദ് ഭഗവത്ഗീതയിലെ ചതുശ്ലോകി ഭഗവത്ഗീത അർജുനന് പറഞ്ഞു കൊടുത്തു. അർജുനന് അത് കേട്ടിട്ട് ഭഗവാനെ ശ്രീകൃഷ്ണനെ പരമ ദിവ്യോത്തമ പുരുഷനായി സ്വീകരിച്ചിട്ട് പറഞ്ഞതാണ് പരം ബ്രഹ്മ പരം രാമ പവിത്രം പരമം ഭഗവാൻ അശ്ലോകം. ജൈസാ ഹി ബലദേവ് വിദ്യാഭൂഷൺ ഗോവിന്ദജിക്ക് കൃപാസേ ഐസാ ഹി ഗോവിന്ദ ഭാഷ പ്രകട്ട ഐസാ ഹി കൃഷ്ണദാസ് കവിരാജ് ഗോസ്വാമി നെ സാക്ഷാത് മോദൻ മോഹൻ കൃപാസേ ये पोस्ट ग्रेजुएट स्टडी श्री चैतन्य चरितामृत लेके है। എങ്ങനെയാണ് ബലദേവ് വിദ്യാഭൂഷൺ ഗോവിന്ദജിയുടെ കൃപ കൊണ്ട് ഗോവിന്ദ ഭാഷ എഴുതിയത്, അതേമാതിരി മദൻ ഗോപാലിൻ്റെ കൃപ കൊണ്ട് കൃഷ്ണദാസ് കവിരാജ് ഗോസ്വാമി ചൈതന്യ ചരിതാമൃത